जय जय महाराष्ट्र माझा हा सोनी मराठीवरती नुकताच सुरू झालेला कार्यक्रम दोन डिसेंबरपासून सोमवार मंगळवार रात्री नऊ वाजता एक तासाचा असलेला महाराष्ट्राच्या लोककला आणि त्यामध्ये काम करणारे सगळे लोककलाकार यांना वाहिलेला हा कार्यक्रम आहे महाराष्ट्राच्या लोककला हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची श्रीमंती आहे आणि तो पुन्हा एकदा ती श्रीमंती महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना बघायला मिळावी महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्याही अनेक मराठी अमराठी लोकांनाही बघायला मिळावी आणि यानिमित्ताने महाराष्ट्राचं एक सुखद आनंददायी दर्शन महाराष्ट्राला घडावं हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे निवेदन करताना मला स्वतःला माणूस आणि कलाकार म्हणून अनेक गोष्टी याच्यातनं नव्याने बघायला मिळत आहेत शिकायला मिळत आहेत जुन्या जाणत्या कलाकारांचा सादरीकरण बघायला मिळतंच आहे त्यांच्याकडनं खूप काही घेण्यासारखं शिकण्यासारखं आहे पण त्याच पद्धतीने नवीन आत्ताच्या पिढीलाही त्याच्यामध्ये सामावून घेतलंय वर्षानुवर्ष सातत्याने पिढी दर पिढी त्या लोककलेमध्ये काम करणारे कलावंत याच्यात आहेत त्यांची आत्ताची पिढी याच्यामध्ये आहेत त्याच पद्धतीने नवीन या कलेकडे वळणारे कलावंत देखील याच्यामध्ये आहेत काही प्रसिद्ध कलावंत आहेत काही अप्रसिद्ध पण तरी सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खूप काम केलेलीही माणसं याच्यामध्ये आहेत सातत्याने प्रबोधना बर -बर समाज प्रबोधनाचं काम आजपर्यंत महाराष्ट्रातल्या लोककलांनी नेहमीच आहे आणि त्याचबरोबर मनोरंजनाच्या माध्यमातून आहे तर हे समाज प्रबोधन आणि मनोरंजन अशा दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाफ म्हणजे महाराष्ट्राच्या लोककला आहेत ह्याच लोककलेचं हे दर्शन आहे आणि शाहिरी पोवाड्यापासून आम्ही या गोष्टीची सुरुवात केली आहे आणि अनेक वेगवेगळ्या लोककला प्रत्येक भागातून तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यामुळे आवर्जून आपल्या मित्रमंडळींना कुटुंबियांना बरोबर घेऊन हे तुम्ही बघावत तुमच्या प्रतिक्रिया आणि काही सूचना असतील त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवाव्यात त्याचा पुढच्या भागामध्ये आम्ही नक्की विचार करू आ, हा तुम्ही भाग बघाल ही अपेक्षा आणि तो बघावात अशी विनंती धन्यवाद जय जय महाराष्ट्र माझा शाहिरी पोवाड्यापासून आपण सुरुवात केली लावणी झालंय कोळी गीतांचं शूटिंग झालंय आता येणाऱ्या काळामध्ये भारूड असेल गवळण असेल अभंग असतील आणि इतर अनेक प्रकारचे गावागावांमध्ये सादर केले जातात त्याही लोककलांचा यामध्ये समावेश असेल दिनानाथ घारपुरे हे खूप ज्येष्ठ आणि आमचे खूप जवळचे आणि जुने पत्रकार मित्र त्यांचं युट्यूब चॅनल आहे हे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि आवडलं तर त्याच्यावरती जरूर तुमच्या प्रतिक्रिया कळवा